प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। शासनाकडून शहराकरिता NHMU ग्रामीण भागाकरिता NRHM राबवण्यात येत असून या कर्मचाऱ्यांचे सुसूत्रीकरणास April 2018 पासून करण्याबाबत संबंधित महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात येऊन सुद्धा जळगाव मनपा त्याची दखल घेत नसल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष महानगर अभिषेक पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। शासनाने मनुष्यबळ सुसूत्रीकरणास April 2018 पासून लागू करण्याबाबत पत्र संबंधित महापालिकेचे आयुक्त यांना दिलेले होते। यानुसार जळगाव शहर महापालिकेला सुद्धा हे पत्र प्राप्त झाले होते। यासंबंधी नस्ती उपायुक्त यांच्याकडे ठेवण्यात आली असून ती प्रलंबित आहे। या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या फरकाची रक्कम अदा करण्यासाठी नस्ती ठेवण्यात येणार आहे। त्यांच्या मंजुरीनंतर सर्व कर्मचाऱ्यांना फरक अदा करण्यात येईल, तरी या गोष्टीस बराचसा वेळ लागतोय। आणि शहराकरता NHM आणि ग्रामीण करता NRHM जो प्रोजेक्ट राबवला जातो त्या अंतर्गत जे कर्मचारी नियुक्त आहे त्या कर्मचाऱ्यांची सुसूत्रीकरण करून आता वेतनवाढ केलेली आहे आणि ती वेतनवाढ 2018 पासून लागू करायची। त्या संदर्भात शासनाने वेळोवेळी पत्र पण दिलेले आहेत। त्या पत्रांचा संदर्भ घेऊन आम्ही माननीय उपायुक्त यांच्याकडे फाईल ठेवलेली आहे, पण सध्या त्याला विलंब होत असल्यामुळे आम्ही अभिषेक भाऊ यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आज आलो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि माननीय आयुक्त सर यांच्याशी बोलणे पण झाले त्यांचे आणि लवकरात लवकर त्यावर कारवाई होईल असं आयुक्त सरांनी त्यांना सांगितलं आणि अभिषेक भाऊंच्या सहकार्याने आम्हाला लवकरात लवकर वेतनवाढ लागू होईल अशी आम्ही अपेक्षा घेऊन त्यांच्याकडे निवेदन द्या। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न केलेले, त्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवाची व कुटुंबाची देखील पर्वा केली नाही, तरी शासनाने मंजूर केलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी महापालिकेने करावी अशी मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला ते आरोग्यमंत्री राजेश टोपे व जळगाव मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले। सदरील हे लोकांनी ज्या कोरोनाच्या एवढ्या प्रादुर्भावामध्ये ज्या आपण बघितलं असेल की जो घरोघरी लोक आपल्या घरोघरी सर्वे करायला लोक येत होते किंवा लसीकरण करायला किंवा अदर कोरोनाच्या कामासाठी येत होते ते हीच मंडळी होती सगळी। ॲक्च्युली फील्ड वर्क करणारे मंडळी ही होती। सदरील मंडळींचा वेतनवाढीचा जो सुसूत्रीकरणाचा GR आहे तो आता येत्या मागील September-October महिन्यात निघाला असून सदरील लोकांना 2018 पासूनचा वेतनवाढ द्यावी असं माननीय आरोग्यमंत्री राजेशजी टोपे व महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने हे GR काढून मान्य केले। ह्या गोष्टीवर मी आता आयुक्त मोदींशी बोललो। आयुक्त मोदे यांनी सांगितलं की मी येत्या 1-2 दिवसात या गोष्टीचं सगळा निर्णय घेऊन पुढील प्रोसेसला हे करतो आणि मी उद्या आम्ही आज माननीय राजेश टोपेंची अशी भेट घेणार आहेत माननीय आरोग्यमंत्र्यांकडे हा विषय मांडून इमिजिएट या गोष्टीचा सुसोटा व्हायला पाहिजे या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करतो। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप टू न्यूज, मराठी।